पक्षाचं नाव काय ठेवायचं, काही ठेवता आलं असतं. पण जे माझ्या मनात जे आहे, महाराष्ट्राबद्दलचं जे स्वप्न आहे, ते नवनिर्माणाचं आहे. की असं काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे की जग इथे आलं पाहिजे. जसं मी बाबासाहेबांच्या, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या स्मारकाबद्दल बोललो होतो ना, की त्या इंदुमिलमध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे, इतका मोठं ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे, इतकं मोठं की अख्खं जग ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून तिथे बाबासाहेबांच्या चरणी आलं पाहिजे. पुतळे उभारून काय होत नाही हो, पुतळे उभारून काय होतंय, नाक्या नाक्यावरती पुतळे, चौका चौकामध्ये पुतळे, इथे बाबासाहेबांचा पुतळा, इथे महाराजांचा पुतळा, कधी आमच्या ज्योतिबांचा पुतळा. हे असले पुतळे उभे करून काही हाताला काही लागणार नाही आपल्याकडे. जयंती आणि पुण्यतिथी आहे, फक्त हार घालून मोकळे होऊ आपण, ह्याच्या पलीकडे आपल्या हाताला काही लागणार नाहीये. ते काय म्हणून गेले, ते काय बोलून गेले, याचं आत्मचिंतन जर आपण करणार नसू ना, तर खरंच सांगतो महाराष्ट्राचं काही खरं नाही. आणि आता जे सगळं चालू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणार आहे, खड्ड्यात नेणार. असा महाराष्ट्र मी कधीही पाहिला नव्हता. मला जेव्हापासून मला समज आली, राजकारणाची समज आली, तेव्हापासून मी जेव्हापासून मी बघतोय, तेव्हापासून मी आजपर्यंत बी असा महाराष्ट्र मी कधी पाहिला नाही. इतका इतकं गलिच्छ राजकारण, इतकं घाण राजकारण, इतकी घाण गलिच्छ खालच्या थराची भाषा कधी आजपर्यंत पाहिली नाही मी. ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं तो महाराष्ट्र हा टीव्हीवर पाहवत नाहीत आपले लोक. किती खालच्या थराला जाऊन बोलायचं, काही मर्यादाच उरलेल्या नाही आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे आमचे चॅनलचे लोक, पत्रकार नाही म्हणत मी, त्यांचे मालक चॅनल चालवण्यासाठी म्हणून हेच चालवा, ह्याच गोष्टी चालवा. बातम्या आता कुठे आहेत, बातमी कुठे मिळते तुम्हाला? हा काहीतरी बोलला, तो काहीतरी बोलला. ज्या दिवशी या लोकांची संभाषण आणि बोलणं हे दाखवायचं बंद करतील ना, महाराष्ट्र सुधारलेला दिसेल. असो, पण आज 17 वर्ष आपल्याला पक्षाला पूर्ण होत आहेत. बरेच विषय आहेत, लागोपाठ सगळ्या तारखा आल्या, वर्धापन दिन पण आला आणि 22 तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा पण आहे. मी महाराष्ट्रातल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, तुम्हाला सर्वांना येत्या 22 तारखेला आपण सर्वजण सायंकाळी शिवतीर्थावरती आपण सर्वांनी यावं हे आपल्याला सर्वांना आमंत्रण देतोय. मला जे काही बोलायचंय, जे काही वाभाडे काढायचे, जे कोणाला फाडायचंय, ते सगळं 22 तारखेला तुम्हाला पूर्ण बुफे मिळेल. आज आपल्याला इथेच मी थांबतो आणि आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत होईल, नंतर कार्यक्रम संपेल. तेव्हा राज ठाकरेंनी अखेर आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलेलं आहे. मला राजकीय विषयी जे काही बोलायचं आहे ते 22 तारखेच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये बोलेन. यासोबतच आपण सत्तेपासून दूर राहणार नाही, लवकरच आपण सत्तेसाठी विजयश्री खेचून, असा आशावाद देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. माझ्या मनात महाराष्ट्राबद्दल नवनिर्माणाचं स्वप्न असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपण सत्तेपासून दूर राहणार नाही असा आशावाद त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दाखवलेला आहे. मनसे महापालिकेच्या सत्तेत असणार म्हणजे असणारच असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आपण सत्तेपासून दूर राहणार नाही अशी देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या संबोधनामध्ये बोलताना सांगितलं.